ज्यांना करांनो ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही. त्याच्यामुळं त्या निवडणुकीकडे त्या अँगलनी आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. माग ज्याला आपण उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांनी 10 वर्षामध्ये काय दिवा लावला आणि उद्या 5 वर्षाच्या करता आता महादेव जानकर आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला निघालेले आहेत. त्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं काय सांगितलं? मित्रांनो, अतिशय सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा सुपुत्र, परंतु समाजाच्या करता राज्याच्या करता आपण काही केलं पाहिजे अशा प्रकारची भावना मनामध्ये घेऊन मी अनेक वर्ष त्यांना ओळखतोय. मगाशी अतिशय वक्त्यांनी सांगितलं तशा प्रकारे कुठेही शेतकऱ्याच्या एखाद्या खोली मिळाली, एखादं पोपट असलं तरी त्या कोपटामध्ये महादेव जानकर झोपू शकतात, तिथंच आंघोळ करू शकतात, सकाळी तिथंच भाकरी खाऊन आपल्या कामाला लागू शकतात. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तरी देखील बारामतीला कधी कुठल्या गावामध्ये आल्यानंतर मला लोक सांगायची, दादा कॅबिनेट मंत्री परंतु तिथं आमच्यामध्ये झोपतात, आमच्यामध्ये भाकरी खातात, आमच्यामध्ये चर्चा करतात आणि लोकांची सुखदुःख समजावून घेण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचा उमेदवार महायुतीनं तुम्हाला दिलेला. ठीक आहे, जागा राष्ट्रवादीची होती, आम्ही बहुजनांचं प्रतिनिधित्व करणारे लोक. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आपल्याला कधी विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. आणि उद्याच्या काळामध्ये 543 ठिकाणी देशामध्ये निवडणुका आहेत, परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये 48 जागेच्या निवडणुका आहेत. यामध्ये देखील एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमचे सगळे मित्रपक्ष, मग सदाभाऊ खोत असतील, आमचे रासपचे महादेवराव असतील, सचिन असेल, रामदास आठवले असतील, अनेकांची नावं घेता येतील. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की उमेदवार देत असताना वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधित्व द्यायचं, वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं. शेवटी हे राज्य बहुजनांचं आहे, इथं शिकवण शिवाजी महाराजांची आहे. आणि त्याच उद्देशाने ठीक आहे, अनेक जण इच्छुक होते, ज्याचा उल्लेख राजेशनं आपल्या भाषणामध्ये विटेकरनी केला, राहुल लोणीकर इच्छुक होते, बोर्डीकरांच्या घरामध्ये काही जण इच्छुक होते. प्रत्येकाला इच्छा असणं हे काही चुकीचं नाहीये, तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे. परंतु एकदा वरिष्ठांनी, एकदा युतीच्या माध्यमांनी घेतलेला निर्णय सिरसावंद मानून सगळ्यांनी आज जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. मित्रांनो, ही निवडणूक 26/4 मतदान आहे, फक्त 25 दिवस तुमच्या हातामध्ये राहिलेले. फार ईर्ष्येने तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल, प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचण्याचं काम खासदार उमेदवार करू शकत नाही, कारण 91 साली मी पण बारामतीला खासदारकी लढलेली आहे. त्याच्यामुळं बऱ्याचदा आपल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपले मित्रपक्ष ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना ही निवडणूक स्वतःची समजून लढवावी लागणार आहे. तुम्ही विकासाच्या बद्दल काळजी करू नका. आता हेलिकॉप्टरमध्ये उतरलो आणि येताना मी, देवेंद्रजी, महादेव जानकर आणि बबनराव लोणीकर गाडीत बसलो होतो. बसल्या बसल्या आम्हाला दोघांना सांगत होते की ह्या शहरामधले रस्ते खराब आहेत, इथं निधी दिला पाहिजे. नितीन गडकरी साहेबांनी, मोदी साहेबांनी बाहेरचे रस्ते, नॅशनल हायवे चांगले केलेले, परंतु समृद्धी महामार्ग हा नागपूरपासून मुंबईपर्यंत गेलाय, आता जालन्यापासून नांदेडपर्यंत जातोय, आमचं परभणी राहतंय, तिथंही काही मार्ग काढा. काळजी करू नका. तुम्ही उद्याच्या 26 तारखेला अजूनही त्यांना चिन्ह मिळालं नाही, चिन्ह मागितलेलं आहे, परंतु कुठलं चिन्ह मिळेल, ते चिन्ह मिळाल्यानंतर त्या चिन्हाचं शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी करा. महादेवरांना प्रचंड मताधिक्यानी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता पाठवा. तुमचे हे रस्ते आहेत,
तुमचे बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता तुमचं मेडिकल कॉलेज आहे ते पण मेडिकल कॉलेज आपल्या महायुतीच्या सरकारने मंजूर केलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आपण करण्याच्या करता कटिबद्ध आहोत, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आम्ही कुणी कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास आणि अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. रजाकारांशी इथल्या एका पिढीनं केलेला संघर्ष आणि त्या संघर्षामुळे मुक्त झालेला माझा मराठवाडा, या मराठवाडा संगमाच्या ज्ञात अज्ञात लोकांनी बलिदान दिलं त्यांना देखील मी आजच्या सभेच्या निमित्तानं विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. आज आम्ही उमेदवार जो काही दिलेला आहे, माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की त्यांनी आपली एक वेगळी ओळख ही महादेव जानकरांनी निर्माण केलेली आहे. राज्यात आणि देशात देखील त्यांची ओळख आहे. गुजरात कर्नाटक अशा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या रासपनं स्थान निर्माण केलेलं आहे आणि ते सर्वसामान्य समाजाचे समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देणारं अशा प्रकारचं महादेवरावांचं नेतृत्व आहे. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा स्वभावाचा हा लोकनेता आज परवडीकरांच्या सेवेसाठी लोकसभेमध्ये पाठवणं आवश्यक आहे. बहुजन समाजाला सोबत घेऊन जाण्याची आमची सर्व महायुतीची भूमिका ही पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. राजकारणामध्ये चांगले सहकारी जोडणं हे देखील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्यांची शिकवण आम्ही सगळ्यांनी अवलंबलेली आहे. आम्ही चांगले चांगले लोक जोडत गेलेलोय. आज जानकर साहेब आमचे सदाभाऊ खोत, सचिन, रामदास आठवले हे सगळेजण महायुतीच्या सोबत आहेत आणि परभणीचे उमेदवार म्हणून जानकर साहेब एक सामाजिक न्याय आणि विकासाचं व्हिजन असलेले नेते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी नामांकित अशा शिक्षण संस्थेतनं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे. शेवटी शिक्षण कधी वाया जात नाही. आपले प्रश्न त्या पार्लमेंटमध्ये अशी अतिशय तडफेणी मांडण्याच्या करता तिथं योग्य अशा प्रकारची भूमिका महादेव माझी विनंती आहे. आज विरोधी पक्षांना कुठला मुद्दा राहिलेला नाहीये. सध्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे. गेले 10 वर्ष प्रचंड काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात होत आहे. बंदरा म्हणू नका, पोर्ट, विमानतळ म्हणू नका, नॅशनल हायवे म्हणू नका, ज्या ज्या गोष्टी वंदे भारत ट्रेन असेल, रेल्वे असेल, प्रचंड मोठं काम घडले नव्हतं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये घडतंय. आणि उद्याची 10 वर्षाच्या सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कुणी माळेचा नाल बदलू शकत नाही. निव्वळ दिशाभूल चाललेली. प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की संविधान बदलणार, घटना बदलणार, निवडणुकाच पुढे होणार नाही असलं काही बेताल वक्तव्य चाललेली आहेत. माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, बाबांनो याच्यावर विश्वास ठेवू नका. त्याच्यामध्ये अजिबात त्याच्यामध्ये तथ्य नाहीये आणि म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घ्या. अल्पसंख्याक समाजाला मी विश्वास देतो की आपण काही काळजी करू नका. आम्ही
करतात त्या अभिमानाने आपल्या सगळ्यांची छाती फुलून येते. बघण्याचा दृश्य हा झालेला आहे. त्यामध्ये अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन मोदी साहेबांचं स्वप्न आहे आणि समाजातल्या लोकांना देता येईल. प्रत्येकाला नळाचं पाण्याचं कनेक्शन कसं देता येईल, प्रत्येकाचा हक्क कसा त्याला मिळून त्याबद्दल हे काम करत आहे. उद्याच्याही काळामध्ये माझ्या महाराष्ट्रातनं जास्तीत जास्त खासदार निवडून देण्याच्या करता परभणीकरांनी जालनाकरांनी साथ द्यावी अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो. प्रचंड मताधिक्याने विजयी करावं ही विनंती. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज या ठिकाणी लोकसभेचा फॉर्म भरण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, आपल्या लाडक्या नेत्या सन्माननीय पंकजाताई मुंडे ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, ते राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं जनसामान्यांचा नेता असलेले महादेवराव जानकरजी, बबनराव लोणीकरजी, रत्नाकर गुट्टेजी, मेघनादिदी बोर्डीकर, बाबाजी बाबाजानी दुरानीजी, सदाभाऊ खोतजी, राजेश विटेकरजी, रामप्रसाद बोर्डीकरजी, विलास खरातजी, मोहन भाऊ फड, संजय भाऊ केणेकर, राहुलदादा लोणीकर, संतोषभाऊ मुरकुटे, राजेशजी देशमुख, आनंदराव भरोसे, व्यंकटराव शिंदे, बी एन दाभाडे, प्रतापभाऊ देशमुख, सतीश गाडगे, भावनाताई नखाते, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, दादांनी आताच सांगितलं आम्हाला याला उशीर का झाला. आज देशाचे आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय मोदीजी रिझर्व बँक ऑफ इंडियाला 90 वर्ष पूर्ण झाले म्हणून मुंबईला एका कार्यक्रमात आले होते. ज्यावेळेस आम्ही त्यांना सी ऑफ करत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला विचारलं निवडणुकीचं सगळं ठीक चाललंय. आम्ही त्यांना सांगितलं चांगलं चाललंय, आता तुम्ही इथनं गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललो आहोत महादेवराव जानकरांचा फॉर्म भरण्याकरता. मोदीजी म्हणाले जानकरजी को बोल देना 18वीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं. और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके यहां भेजा है, अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिए. मोदी जींचा संदेश तुमच्या पर्यंत घेऊन आज मी आलेलो आहे. सांगा मोदीजींना जानकरांसारखा एक खासदार तुम्ही देणार का? जानकर साहेबांना दिल्लीला पाठवणार का? बहुमताने पाठवणार का? रेकॉर्ड मताने पाठवणार का? मग मी तुम्हाला सांगतो महादेवराव जानकर मूर्ती लहान कीर्ती महान आहे. 5 वर्ष माझ्यासोबत मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं, कुरकुर नाही कुरबुर नाही, सातत्याने आपल्या खात्याचं काम
अतिशय नेटाने करायचं, सामान्य माणसाकरता काम करायचं आणि 5 वर्षांमध्ये 1 रुपयाचा डाग देखील या महादेव जानकरांवर कोणी लावू शकलं नाही। हा मंत्री फाटकाच आला आणि मंत्रिमंडळ गेल्यानंतर फाटकाच राहिला आणि आजही फाटकाच आहे आणि जन्मभर फाटकाच राहणार आहे। म्हणूनच लोकांच्या मनामध्ये त्यांचं घर आहे। अरे महादेव जानकरांची श्रीमंती, इथे बसलेले लोक आहेत महादेव जानकरांची श्रीमंती। या महाराष्ट्रातील दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी जागा आहे ती महादेव जानकरांची श्रीमंती आहे। आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि मी अजित दादांचे विशेष आभार मानेन, ज्यावेळी युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली त्यावेळी अजित दादांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली की दादा या ठिकाणी महादेवराव जानकरांना आपण लढवलं पाहिजे। दादांनी तात्काळ विटेकरांना बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला महादेव जानकरांना ही जागा दिली पाहिजे आणि त्यांनीही ते मान्य केलं। खरं म्हणजे विटेकर असतील, लोणीकर असतील किंवा आमचे बोर्डीकर साहेब असतील, सगळ्यांनी जोरदार तयारी केली होती। पण आता या तीनही ताकदी आणि मंचावरची सगळी ताकद आता महादेवराव जानकरांच्या पाठीशी उभी राहणार आहे। माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना असेल, अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मोदीजींच्या नेतृत्वात तर आम्ही सगळे काम करतोय, भारतीय जनता पार्टी असेल, आमची रिपाई असेल, आमचं रासप असेल, आमच्या सदाभाऊ खोतांची रयत क्रांती असेल, मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण एक अतिशय मोठा अशा प्रकारचं महायुतीचं एक गठबंधन आम्ही तयार केलंय। आणि आता मी तुम्हाला सांगतो, मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने 41 खासदार मोदीजींच्या झोळीत टाकले, आता तो रेकॉर्ड आम्ही मोडणार आहोत आणि त्याही पेक्षा जास्त खासदार या ठिकाणी मोदीजींसोबत जाणार आहेत। आणि त्या खासदारांमध्ये जशा आमच्या पंकजाताई असणार आहेत तसेच आमचे महादेवराव जानकर देखील त्या खासदारांमध्ये असणार आहेत, हा विश्वास मला आहे। बंधू भगिनींनो, मोदीजींनी 10 वर्षांमध्ये देश बदलला। गरीबाबद्दल प्रत्येक व्यक्ती बोलायचा, पण पहिल्यांदा गरीब कल्याणाचा अजेंडा या देशात कोणी राबवला असेल तर तो मोदीजींनी राबवला। आपल्याला आश्चर्य वाटेल, जगही तोंडात बोट घालतंय, 10 वर्षांमध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांनी करून दाखवलं। जगातले अर्थशास्त्री म्हणतात हे भारतामध्ये काय आश्चर्य झालं, जे विकसित देशांना जमलं नाही ते मोदीजींनी कसं करून दाखवलं। कारण मोदीजींनी मुठभर लोकांकरता काम केलं नाही, गरीबाला घर मिळालं पाहिजे, गरीबाला पाणी मिळालं पाहिजे, गरीबाच्या घरी वीज गेली पाहिजे, गरीबाच्या घरी सिलेंडर गेलं पाहिजे, गरीबांच्या आमच्या महिलांना शौचालय मिळालं पाहिजे, मुद्राचं लोन मिळालं पाहिजे, मुलांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, स्किलच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। याकरता गेले 10 वर्ष मोदीजींनी सातत्याने प्रयत्न केला आणि त्यातनं मोठं परिवर्तन या ठिकाणी घडलंय। आणि म्हणून बंधू भगिनींनो, मोदीजी तर म्हणतात अरे 10 वर्षात तुम्ही जे परिवर्तन पाहिलं ये तो केवळ ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है, अगले 5 सालों में पुढच्या 5 वर्षांमध्ये भारत आणि महाराष्ट्र ज्या प्रकारे बदलणार आहे याची कल्पना देखील आपण करू शकत नाही। आज ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालली आहेत, आपल्या सगळ्यांना मगाशी दादा म्हणत होते की थोडी खंत आहे की समृद्धी महामार्ग आमच्या परभणीहून गेला नाही, परभणी त्याला टच झाला नाही।
काळजी करू नका, आता तशाच सारखा आम्ही शक्तीपीठ महामार्ग बनवायला हातामध्ये घेतलाय. नागपूर पासून गोव्यापर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग आहे. हा शक्तीपीठ महामार्ग आपल्या परभणीमधनं चाललेला आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग केवळ महामार्ग नाही आहे, या महामार्गाच्या दुतर्फा त्या ठिकाणी आम्ही इंडस्ट्रीयल क्लस्टर तयार करणार आहोत, एमआयडीसी तयार करणार आहोत, कृषी विज्ञान केंद्र तयार करणार आहोत, कृषी विकासाच्या योजना तयार करणार आहोत. एक प्रकारे जसा समृद्धी महामार्गामुळे 15 जिल्ह्यांना समृद्धी मिळाली, तसं शक्तीपीठ महामार्गामुळे पर्यटन असेल किंवा कृषी समृद्धी असेल किंवा उद्योग असतील याच्याकरता एक महत्वाचं योगदान होणार आहे. आणि विशेषतः आपलं परभणी हे संपूर्ण त्या ठिकाणी दक्षिण भारताला आणि पश्चिम महाराष्ट्राला अतिशय वेगानं जोडलं गेल्यामुळे विकासाच्या नवीन संधी या शक्तीपीठ महामार्गामुळे या ठिकाणी निर्माण होणार आहे. एकीकडे आपण त्या ठिकाणी आपल्या समृद्धी महामार्गाशी कनेक्टिव्हिटी तयार करू आणि दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग असणार आहे, या माध्यमातून विकासाची नवीन संधी या ठिकाणी निश्चितपणे तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मोदीजींनी जे विकासाचं काम केलंय ते तर प्रत्येकाकरता या ठिकाणी आहेच, पण खऱ्या अर्थानं एक जर सक्षम खासदार मिळाला तर तो निश्चितपणे या ठिकाणी मोठं परिवर्तन करू शकतो. जुन्या खासदारांकरता आम्हीच मतं मागायचो, पण दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की ते निवडून आल्यानंतर तुम्हालाही विसरायचे, दिल्लीलाही विसरायचे, लोकसभेलाही विसरायचे आणि विकासालाही विसरायचे. त्यांचा फंडा पक्का होता, निवडणूक आलं की उभं राहायचं, लोकांची मतं मागायची आणि त्यानंतर विकासाला विसरून जायचं. पण मी तुम्हाला सांगतो, महादेव जानकर असा माणूस आहे जो कर्ज रूपाने तुमचं मत मागतोय आणि एक कर्ज महादेवराव जानकर 5 वर्षांमध्ये विकासाच्या व्याजासहित तुम्हाला परत करतील हा विश्वास तुम्हाला देण्याकरता आलो आहे. बंधू भगिनींनो, महादेव जानकरांना मत म्हणजे मोदीजींना मत आहे. आता तुम्ही बघा, या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. मोदीजींनी ज्या योजना आणल्या, मोदीजींनी जर घराची योजना आणली तर मोदीजींनी कोणाला जात विचारली नाही, कोणाला धर्म विचारला नाही, कोणाला पंथ विचारला नाही. मोदीजींनी विचारलं नाही तू हिंदू आहे का मुसलमान आहे, तू दलित आहे का आदिवासी आहे. मोदीजींनी प्रत्येक गरीबाला घर दिलं, मोदीजींनी गॅस दिला तर कोणाला जात विचारली नाही, मोदीजींनी पाण्याचं कनेक्शन दिलं तर कोणाला जात आणि धर्म विचारला नाही. मोदीजी सांगतात जात आणि धर्म एकच आहे आणि तो म्हणजे गरीबी आहे, तो म्हणजे जो गरीब आहे त्याचा विकास करणं हाच माझा धर्म आहे. आणि हे सांगणाऱ्या मोदीजींच्या पाठीशी महादेवराव जानकरांना आपल्याला उभं करायचं आहे. महादेवराव जानकरांना वोट म्हणजे नरेंद्र मोदींना वोट आहे, लक्षात ठेवा. महादेवराव जानकरांना वोट म्हणजे मोदीजींना वोट आहे आणि हे लक्षात ठेवा. मोदीजींना वोट देत असताना महादेवराव जानकरांचं चिन्ह आता लवकरच येणार आहे, नाहीतर तुम्ही तिथे कमळ किंवा धनुष्यबाण किंवा घड्याळ शोधाल. कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ हे महादेवराव जानकरांच्या पाठीशी उभं आहे. 2-3 दिवसात त्यांचं चिन्ह हे आपल्याला मिळणार आहे. एकदा ते चिन्ह मिळालं की आपल्या सगळ्यांना त्या चिन्हाला सोबत घेऊन घराघरापर्यंत हे चिन्ह पोचवायचं आहे आणि महादेवराव जानकरांना निवडून आणायचं आहे. दादांनी जे सांगितलं ते मी पुन्हा सांगतो. हा साधा माणूस आहे, हा फाटका माणूस आहे, त्याच्यामुळे यांची निवडणूक जनतेची निवडणूक करा. ही नेत्याची निवडणूक नाही आहे, ही जनतेची निवडणूक आहे. आणि मंचावरच्या सगळ्या नेत्यांना देखील विनंती करतो, मी जानकर साहेबांना ओळखतो, हा इतका साधा माणूस आहे की यांना हे देखील लक्षात येणार नाही की राजकीय दृष्ट्या काय केलं पाहिजे, कोणाला काय सांगितलं पाहिजे,
त्याच्यामुळे तुमची जबाबदारी आहे. नाहीतर जानकर साहेबांनी मला निरोपच दिला नाही म्हणून कोणीतरी नाराज बसलाय, मग आमची आवश्यकताच नाहीये का म्हणून कोणीतरी घरी बसलाय, असं करू नका. सगळे घटक पक्षाचे नेते एकत्रित या, तुम्ही या निवडणुकीचं प्लॅनिंग करा आणि तुम्ही जानकर साहेबांना सांगा की हे आम्ही प्लॅनिंग केलंय, जानकर साहेब या प्लॅनिंग प्रमाणे तुम्ही काम करा. हा जानकर साहेब असा व्यक्ती आमचे जानकर साहेब, तुम्ही एकदा प्लॅनिंग केलं तुम्ही थकून जाल, पण जानकर साहेब काही थकत नाही. सकाळी 6 वाजतापासून रात्री 4 वाजेपर्यंत घरघर 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 फिरणारे आमचे जानकर साहेब आहेत, त्यामुळे तुम्ही यांना सांभाळून घ्या. एक सामान्य असा नेता, जनसामान्यांचा नेता, एक गरिबांचा वंचितांचा नेता परभणीच्या पदरी आम्ही दिलेला आहे, सगळ्या नेते मंडळींच्या पदरी दिला आहे. आता या नेत्याला त्या ठिकाणी दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही तुम्ही सगळ्यांनी स्वीकारावी, एवढीच विनंती तुम्हाला करतो. मध्ये तर येईनच, पण आज तुमचं वचन घेतो की जानकरांच्या विजयी सभेमध्ये आपण सगळे एकत्रित राहू आणि त्या विजयी सभेकरता शिंदे साहेबांसहित आम्ही सगळे तुमच्यामध्ये येऊ, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सचिन देशमुख हे आभार प्रदर्शन विजयी निर्धार मिळावा या ठिकाणी करायचा आहे आणि सर्व नेत्यांची महाजनतेची ही एकजूट ही मंत्रमुग्ध या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करायचं आहे. फसलों की नहार होगी, संघर्ष की ललकार होगी.